पाच सहा हजाराने पराभव काही पराभव नसतो. तुमचीच नजर लागली, दिल्लीला जाईल दिल्लीला जाईल, रुसते घोकत होते. दिल्लीला गेल्यावर आम्ही काय करावं, दिल्लीला गेल्यावर घ्या, आली परत इथेच. खासदार करायला गेले ना आमदारच झाले मी तर. आमचा रोल आता बदललाय हो धनभाऊ. त्यांनी माझ्या हातात एवढं मोठं गटूडच दिलं, प्रत्येक एक एक लाखाचे 100 चेक. मी हे काय करू, मी 36 मी वापस केले. त्यांना एवढं कौतुक वाटलं की वापस केले म्हणून. आशेने आशीर्वादाने होत असलेल्या परळी मतदारसंघाच्या पारंपरिक अशा प्रचार सभेला मंचावर उपस्थित महायुतीचे अधिकृत उमेदवार माझे भाऊ धनंजय मुंडे त्यांच्या प्रचारार्थ आवर्जून इथे उपस्थित असलेल्या खासदार मी तर माझी म्हणणार नाही, कारण त्यांनी जे खासदारकीत काम केलंय त्यांनी एक इतिहास रचलाय, त्यामुळे नेहमी त्या खासदारच राहतील. खासदार प्रीतम ताई, आपल्याला ज्यांनी मार्गदर्शन केलं आणि सांगितलं की काय परिस्थिती आहे मतदारसंघाची सर्कल वाईज, ते माजी आमदार संजय भाऊ दौंड. मंचावर खरं तर सर्वजण उपस्थित आहेत आणि मी सर्वांनाच ओळखते, त्यामुळे मी आपल्या सर्वांची क्षमा मागते, कारण मला 10 मिनिटाचा वेळ आहे. या 15 मिनिट 25 मिनिट असेल हा, तर त्याप्रमाणे मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करते. मी सर्वांची नावं घेऊ शकणार नाही. समोर छान गुलाबी थंडी पडलेली आहे, या थंडीमध्ये गणेशपारची ऐतिहासिक सभा, आपण सर्व त्या सभेला उपस्थित आहात. वडीलधारी मंडळी आहेत, म्हणजे मी दत्तप्पांचं नाव घेतलं म्हणजे परळीचं नाव आलं. दत्तप्पा आणि परळी एकसारखेच आहेत आमच्यासाठी, तेवढेच त्यांचं भीष्म पितामह आहेत आमचे. आणि एवढे सभेला उपस्थित आहेत. मी धनुभाऊला म्हणलं काल पहिली आमची सभा ठरली, मग कॅन्सल होण्याचं चित्र दिसत होतं. मी म्हणलं कुठली सभा होईल नाही तर नाही होईल, पण ही गणेश पारची सभा झालीच पाहिजे, कारण हा शुभ शकू नाही, ही सभा आपल्यासाठी फार महत्वाची आहे. मी आपल्या सर्वांना विनंती करण्यासाठी इथं उभी आहे. खरं तर धनुभाऊ नंतर भाषण मला करायला लावायला येत ह्या निवडणुकीत, पण मी पण म्हणलं जाऊ द्या, आता उमेदवाराला पण मागून कोणतरी पाहिजे ना बोलायला. चला, कारण आता ते पालकमंत्री आहेत, ते कृषीमंत्री आहेत, ते नामदार आहेत, पण कदाचित मी राष्ट्रीय नेता आणि स्टार प्रचारक असल्यामुळं माझं भाषण ठेवलं असेल शेवटी. आणि पुन्हा ह्या दोघांनी बॅटिंग करून घेतल्यानंतर पुन्हा मला काही उरतच नाही बोलायला. प्रीतमताई म्हणल्या 2 मिनिटाच्या मॅगी सारखं फास्ट भाषण करते. धनुभाऊ म्हणले आमच्यामध्ये एक जण 20-20 खेळते, कसोटी खेळते, एक वन डे खेळते, पण या स्टेजकडे बघून मला तर IPLचीच मॅच वाटायली. भैया, IPL जेव्हापासून सुरू झालं, कोणत्या पक्षाचा कोणत्या टीमचा कोण खिलाडी सांगता येत नाही, सगळे खिलाडी मिळून एक टीम तयार होती. एक ऑस्ट्रेलियाचा, एक वेस्ट इंडिजचा, एक भारताचा, असे सगळे मिळून IPL होते. त्यामुळे खिचडीच होती की आपण नेमकं कोणत्या प्लेअरची आहेत. तसं IPLची मॅच चालू आहे, फक्त इथं खिचडी नाही, आपल्याला स्पष्टता आहे. जनसंघाच्या दिव्यापासून ते आज घड्याळीला मत मागण्यापर्यंतचा प्रवास तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. काही वेगळं मी सांगणार नाही. अनेक लोकांची आठवणी आपल्याला आज येतील. आज नक्कीच मला सामंत काकांची आठवण आली. आज मला नक्कीच पन्नालालजी जैन यांची आठवण आली. लहानपणी बैठका व्हायच्या तर भारतीय जनता पार्टीच्या बैठका अशा व्हायच्या की अक्षरशः सतरंजीवर सुद्धा जागा पुरलेली असायची, उरलेली असायची. तेव्हापासून भारतीय जनता पार्टीला तळागाळात प्रत्येक समाजात नेण्यासाठी ज्यांनी खस्ता खाल्ल्या, त्या मुंडे साहेबांची आठवण केल्याशिवाय कसं होईल. आज मुंडे साहेबांची आठवण मला तर येतेच, पण या राज्यामध्ये कुठेही सभा घेतली
तर मुंडे साहेबांचं नाव 5, 6, 7 वेळा घेतल्याशिवाय भाषण पूर्ण होत नाही. आज तर मी बुलढाण्याला आकाश फुंडकरच्या सभेला घेतले गेले होते, तिथे हरियाणाचे मुख्यमंत्री आले होते त्या सभेला, आणि मी त्यांना म्हणलं की तुम्ही हरियाणाने एक वेगळाच असा एक रेकॉर्ड केलेला आहे. हरियाणाचं सरकार येईल असं कुणाला वाटलं नव्हतं, पण तुम्ही हरियाणाने रेकॉर्ड करून सरकार आणलेलं आहे, आणि तुमच्यामुळे आमच्यामध्ये एक आनंदाचं वातावरण तयार झालेलं आहे. या वैद्यनाथाच्या नगरीत मी खूप देवभक्त कधीच नव्हते, पण माहित नाही 2 वर्ष झाले, वय असते माणसाचं, वयावानाप्रमाणे सवयी वेगवेगळ्या आपल्याला असतात. मला आता देवपूजेची सवय लागली, काय चुकली नाही, चांगली सवय, काय वाईट आहे. मी देवपूजा केल्याशिवाय अन्न ग्रहण करत नाही. मला ही सवय लावली मध्य प्रदेशनी. मध्य प्रदेशमध्ये मी जेव्हा पण शिवराजी चव्हाणांबरोबर कार्यक्रम घ्यायचे तेव्हा ते म्हणायचे सगळेजण जय महाकाल, जय महाकाल. मी म्हणलं आमच्या परळीत का कुणी जय वैद्यनाथ म्हणत नाही बरं, आम्ही का आमच्या ज्योतिर्लिंगाचा असा अभिमान बाळगून इथे बोलत नाही. म्हणून मी खूप आग्रह केला सुधीरभाऊ मुनगंटीवार, पण महादेवाचेच भक्त. सुधीरभाऊना म्हणलं सुधीरभाऊ आपण अशी एक स्कीम करू की प्रत्येक ज्योतिर्लिंगाला आपण 200, 150, 125 कोटीचं बजेट मंजूर करून टप्प्याटप्प्याने देऊन त्या भागाचा विकास करू. सुधीरभाऊंनी स्वतः ती स्कीम मंजूर केली, त्या स्कीमचं उद्घाटन देखील त्यांनी केलं, पण ती स्कीम पूर्ण करायला आपण मला संधी दिली नाही. 19 आपण सांगितलं ताई थोडं तुम्ही घरी बसा, पण काम काय आणलं नाही. मी जरी बसले तरी धनुभाऊ आले आणि मोठ्या निधीची ते तरतूद झाली. मी असा विचार करते कोणताही धर्म असो, कोणतीही जात असो, कोणताही व्यवसाय असो, तो माणसाच्या जीवनाला उन्नती दिलेला पाहिजे. मुंडे साहेबांनी वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याची निर्मिती का केली, कारण या भागावरच्या लोकांना बांधावर ऊस जाळावा लागला होता आणि त्यांचा ऊस कोणी नेत नव्हतं, त्यांना पदर पसरावं लागत होत. जेव्हा मी कारखान्याचे चेअरमन झाले मी 243 कोटी रुपये व्याज भरलं. अक्षरशः माझ्या छातीवर रात्री मला झोप यायची नाही. माझी आई म्हणायची तू वेडी होशील, सकाळी झोपायची नाही. मी असं वाटायचं कोणतरी बसलंच नरड्यावर, एवढं वजन वाटायचं. कारण 2012 आपण जे कोजनरेशनचा प्रकल्प पूर्ण केला त्याला आपल्याला जे जास्त व्याजाच्या दराने आपल्याला कर्ज घ्यावं लागलं आणि त्याचं पूर्ण वेळेवर न झाल्यामुळे आपल्याला जास्त व्याज पडलं. त्याच्यानंतर दुष्काळ आला आणि दुष्काळानंतर राजकारण तर 5वीलाच पोचलेलं आहे. माझ्या कारखान्याला मदत व्हावी म्हणून, अशा अनेक आजारी कारखान्याला मदत व्हावी म्हणून मी 2016 एक प्लॅन तयार केला कॅबिनेटचा. तेव्हा मला फक्त 34 कोटीची आवश्यकता होती, ते पण फुकट नाही पाहिजे, व्याजाने पाहिजे होते. तेव्हा माझे सहकारी होते राहुल कुल, त्यांचा पण कारखाना होता, मोनिका राजळेंचा होता, एक 5-6 कारखाने आजारी होते. त्याच्यामध्ये माझं राहून गेलं, नंतर 2, 3, 4 वेळा माझं राहून गेलं आणि मग तुम्ही तर पाहिल्या बातम्या, कुठे जप्ती आली, काही आली. धनुभाऊ सांगत होते मार्केटमध्ये उठाव येईल, उन्नती येईल. वैद्यनाथ मंदिराचा जेव्हा कॉरिडॉर होईल, त्या जीर्णोद्धारच म्हणले, कारण पुण्यश्लोक अहिल्या देवीनी जीर्णोद्धार केलाय वैद्यनाथ मंदिराचा. आणि आम्ही तिथे जेव्हा एक कॉरिडॉर तयार होईल, धनुभाऊ म्हणले ते बरोबर आहे. ते भैरवच मला सापडत नव्हता धनुभाऊ, की परळीचा भैरव कोण, कारण मी महाकालला बघितलं तिथे काल भैरव आहे. मी बऱ्याच लोकांना विचारलं, ट्रस्टीजना विचारलं, भैरवच कुणी सांगेल किती आपलं ज्ञान आहे आपल्या शहराविषयी. कोणी म्हणलं काल भैरव, मग मला तिकडं ते गावात एका मंदिरात पाठवलं, कोण मग ते बटुक भैरव म्हणून कळलं, ते पण आता समाविष्ट करून. ते झालं ना तर लोक इथे येतील, इथे लोक हॉटेल बांधतील, लोक इथे राहतील, जेवतील. त्यांना करमणुकीसाठी वरती मेरूवर आपण सगळी व्यवस्था केली आहे, स्क्रीन लेझर शो सगळं, म्हणजे पूर्ण परळी म्हणजे असं दुमदुमून जाईल आणि या भागाच्या व्यवसायाला उत्थाव मिळेल. कारखाना बंद असल्यामुळे नाही म्हणलं तरी मार्केटवर परिणाम झाला होता. परवाच मी रोलरचं पूजन केलेलं आहे, आचारसंहिता असल्यामुळे आधीच डिक्लेअर करते, आचारसंहिता असल्यामुळे आम्ही परवानगी मिळाली तर आधीच करू, पण नाही झालं तर 21 का काय तारीख सांगितली मीच विसरले,
21 25 काहीतरी त्यांनी मुहूर्त आहे, मी परत कन्फर्म करीन, त्या दिवशी मी मोळी टाकण्याचा कार्यक्रम करणार आहे. फक्त एक एक कारखाना आता माझ्या ताब्यात नाही, कारण जप्ती झाली, डीआरटीची कारवाई झाली, बँकांची कारवाई झाली, आणि मग पर्याय नव्हता माझ्या समोर. ते कारखाना सुद्धा बँकांबरोबर बसून कोणातरी चांगल्या हातात सोपवून चालवा म्हणलं, मला काही नको. गोपीनाथ गडाची सेवा होऊ द्या या कारखान्यामुळे, या लोकांच्या बाजारामध्ये उठाव होऊ द्या, लोकांच्या नोकऱ्या परत द्या, लोकांचा ऊस न्या, म्हणजे माझ्या लोकांना ऊस बांधावर टाकावं लागणार नाही, कोणाच्या पाया पडावं लागणार नाही. आणि दुसरं, आमच्या या वैद्यनाथ नगरी वैद्यनाथाचा पूर्ण कॉरिडॉर तयार झाला, तर इथे एक उठाव येईल. धनुभाऊनी तर सांगितलंय की त्यांच्या भाषणात अनेक वेळा की मुंगीचा कारखाना ते सुरू करणार आहेत, म्हणजे या भागामध्ये एक औद्योगिक क्रांती करता येईल. आपल्याला पाणी नाही आपल्याकडे, हा एक प्रॉब्लेम आहे. पाण्यासाठी सुद्धा लिफ्ट इरिगेशनचा वगैरे आपला प्लॅन आहे, पाणी उपलब्धता नव्हती. 13, 14, 15 एवढा दुष्काळ आला, त्याच्यामुळे मी करू शकले असते, पण पाणी उपलब्धच नसल्यामुळे ते एक विषय आपल्याला मार्गी लावायचा आहे. हे सगळे विषय तसे मार्गीच लागलेत, प्रत्यक्षात उतरायला तेवढं काम होणारच आहे. नॅशनल हायवे झालेत, इथून लातूरला सहज जाता येतं, इथून बीडला सहज जाता येतं, इथून और म्हणजे संभाजीनगरला जायला तर म्हणजे पोटचं पाणी देखील हालत नाही. माझा मुलगा अमेरिकेत शिकतो, त्याच्यानंतर सुट्टीला आला, त्यांनी पाहिलं त्या संभाजीनगर ते बीड रोड, त्यांनी फोटो काढून त्याच्या अमेरिकेच्या मित्राला पाठवले आणि सांगितलं, बघा आमच्या मराठवाड्याचे रस्ते अमेरिकेपेक्षा चांगले. नितीनजी गडकरी एवढे रस्ते दिले, एवढा विकास दिला, एवढं काम केलं, खरंच काम केलं की नाही? खरं हृदयावर हात ठेवून सांग, कामावर मतच नाही. आता हे बसलेत आमचे सगळे इथे, ह्याच्यातल्या अर्ध्या लोकांच्या मी पाया पडत होते लोकसभेत. काय रे व्यंकटेश, काय दत्ता भाऊ, पाया पडत होते की नाही सगळ्यांच्या? की बाबांनो काम बघा, मी यांचं गाव दत्तक घेतलं, देशमुख टाकळी, काय गाव केलं हे लोक बघायला यायचे, इतकं सुंदर काम केलं. ते तिकडे अकोल्याला आमचा श्रीनिवास आगळे म्हणून सरपंच होता, त्याच्या गाव इतकं सुंदर, अभ्यासिका केली, इतकं स्मशान आला, म्हणजे जन्म जिथे होतो त्या जन्मापासून मृत्यूनंतर सुद्धा चिखलात विटंबून आहून म्हणे सगळ्या स्मशानभूमीचे रस्ते माझ्या काळात मी करून दिले. पण मला आता काय झालं? ठीक आहे, 5-6 हजार आणि पराभव काही पराभव नसतो. तुमचीच नजर लागली, दिल्लीला जाईल दिल्लीला जाईल रुसते घोकत होते. दिल्लीला गेल्यावर आम्ही काय करावं? दिल्लीला गेल्यावर घ्या, आले परत इथेच, आले ना पुन्हा खासदार करायला गेले ना आमदारच झाले मी तर. आमचा रोल आता बदललाय हो धनुभाऊ, पहिल्यांदा मी विधानसभेत गेले, मग तुम्ही विधान परिषदेत, आता मी विधान परिषदेत आले, आता तुम्ही विधानसभेत आहेच आहेत ऑलरेडी. तर रोल झाला, तुम्हाला एका बटनात दोन आमदार मिळाले, अजून काय पाहिजे? आता आम्ही एकमेकांच्या विरुद्ध, म्हणजे कोणता मॅच म्हणावं आता ते, कोणते दोन देशांचं म्हणता येत नाही, जाऊ दे. आम्ही दोघं एकमेकांच्या विरुद्ध म्हणजे शक्ती, सगळंच जायचं जास्तच. कोणी म्हणायचं ते असं करायलेत की मी असं, किती काम रे. मला मला आठवते सामुदायिक विवाह सोहळे धनुभाऊनी किती घेतले असतील. मी घेतला गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे, त्या प्रत्येक नवरा नवरीला 1-1 लाखाचा चेक दिला त्या अक्षय कुमारने. ते आले त्यांनी माझ्या हातात एवढं मोठं गटूनच दिलं, प्रत्येक 1-1 लाखाचे 100 चेक. मी हे काय करू, मी 36 मी वापस केले, त्यांना एवढं कौतुक वाटलं की वापस केले म्हणून. म्हणजे एवढं काम केलं. आता कोविडमध्ये लोक मरत होते घरी स्वयंपाक करायला, बाईला जर कोविड झाला तर स्वयंपाकाला व्यवस्था नव्हती, कोविड सेंटर आम्ही चालवलं, प्रत्येकाच्या घरी डबे पोहोचवले, प्रत्येक माझ्या कोविड सेंटरमध्ये महिला आणून लोकांनी ठेवल्या, जुळे लेकर महिला लेकुरवाळ्या म्हाताऱ्या अगदी माहेरी आल्यासारख्या सांभाळल्या. पडल्यावर केले हे मी, पडल्यावर सोडलं नाही काम करणं, करत राहिले करत राहिले, आताही करत राहू. पण कसं आहे, अनुभव लागतो कामाला, राजकारणाला इतिहास लागतो, भूगोल लागतो, सवय असते राजकारणाची. माणसांची सवय सोपी नाही आहे, लोकांना वाटते कुणी येते की राजकारणात निघाले. अरे सकाळपासून रात्रीपर्यंत माणसं नुसते गाराणे सांगतात, सोपं नाही राजकारण करणं. मी तर बायमाणूस असून कस काय रमले तुमच्या ह्याच्यात मला माहित नाही. मी तर साहेबांना म्हणत होते मला नाही मला नाही, पण आता त्यांना बिचाऱ्यांना वाटलं असेल की माझं जीवन संपलंय, त्यांना कुठेतरी दिसत होतं. ते सारखे म्हणायचे माझी शेवटची लोकसभा आहे, माझी शेवटची लोकसभा आहे. त्यांचा मी मुलगा मुलगी काही मायामध्ये फरक नसतो, पण आता आपले लेकरं लेकरच असतात. त्यांना वाटत असेल की पंकजांमध्ये काहीतरी गुण आहेत,
आहेत का नाही आहेत? पाच वर्ष पश्चाताप झाला का तुम्हाला? दहा वर्ष नाही. आणि मग आमच्यात जास्त गुण आहेत ना आमच्या घरात, आम्ही करावं काय? आम्ही सगळे गुणवान आहोत, काय वाईट आहे? सगळे सगळीकडे जाऊन काम करू शकतो, काय वाईट आहे? कामीच ती गायत सगळ्या राजकारणात तुम्हाला सांगू शकते मी हजार नावं